आज आपण बैजिक राशींच्या भागाकाराशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहू एका गाडीचा वेग वेळ तसेच पार केलेले अंतर यामध्ये अशा प्रकारे संबंध दर्शविला आहे जर गाडीने पार केलेले अंतर एक बैजिक राशी म्हणजे अल्जिब्रेक एक्सप्रेशन एक्स घन वजा चौसष्ट एक्सने मिळते आणि त्याचा वेग एक्स वजा आठ असेल तर वेळेसाठी कोणती राशी असेल गती वेळ तसेच पार केलेले अंतर यांमधील संबंध पार केलेले अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असते जर आपल्याला वेळ माहीत करून घ्यावयाची असेल तर हेच आपण वेळ बरोबर पार केलेले अंतर भागिले गती लिहू शकतो पार केलेले अंतर बरोबर एक्स घन वजा चौसष्ट एक्स तर वेग एक्स वजा आठ आहे म्हणून वेळ एक्स घन वजा चौसष्ट एक्स भागिले एक्स वजा आठच्या बरोबर असेल हे सरळ करण्यासाठी आपल्याला अंशाला छेदाने भागावे लागेल येथे अंश आणि छेद दोघांमध्ये एकापेक्षा अधिक पदे आहेत म्हणून येथे आपल्याला एका बहुपदीला म्हणजे पॉलिनॉमियलला दुसऱ्या बहुपदीने भागावे लागेल म्हणून आपण अंश आणि छेद हे दोन्ही अवयवांच्या रूपात लिहू आता अंशात एक्स सामायिक घेतल्याने म्हणजे कॉमन घेतल्याने आपल्याला मिळेल एक्स गुणिले कंसात एक्स वर्ग वजा चौसष्ट आता आपण पाहू शकतो की चौसष्ट ही संख्या आठचा वर्ग आहे म्हणून या नित्यसमीकरणाचा उपयोग करू अशा प्रकारे आपल्याला अंशाच्या जागी मिळेल एक्स गुणिले कंसात एक्स अधिक आठ गुणिले कंसात एक्स वजा आठ आता अंश आणि छेद दोन्हीमध्ये एक्स वजा आठ सामायिक आहे म्हणून रद्द करण्याच्या पद्धतीने म्हणजे कॅन्सलेशनच्या पद्धतीने हे आपण अंश आणि छेद यांमधून रद्द करू शकतो यामुळे आपल्याला वेळेसाठी राशी मिळेल एक्स गुणिले कंसात एक्स अधिक आठ म्हणजे एक्स वर्ग अधिक आठ एक्स चला पुढील उदाहरण पाहू एका इष्टकाचिती म्हणजे क्यूबॉइड आकाराच्या टाकीचे घनफळ या बैजिक राशीने दर्शवले आहे जर इष्टकाचितीची उंची सहा एम वर्ग एन असेल तर टाकीच्या पायाचे क्षेत्रफळ किती आपल्याला ठाऊक आहे की इष्टकाचितीचे घनफळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आहे येथे लांबी गुणिले रुंदीच्या गुणाकाराने आपल्याला इष्टकाचितीच्या पायाचे क्षेत्रफळ मिळेल म्हणून आपण असे म्हणू शकतो की इष्टकाचितीचे घनफळ बरोबर इष्टकाचितीच्या पायाचे क्षेत्रफळ गुणिले उंची आहे अशाच प्रकारे इष्टकाचितीच्या पायाचे क्षेत्रफळ इष्टकाचितीचे घनफळ भागिले उंचीच्या बरोबर असेल जे आपण अशा प्रकारे लिहू शकतो येथे आपल्याला एका त्रिपदीला म्हणजे ट्रायनॉमियलला एकपदीने म्हणजे मोनोमियलने भागावे लागेल तुम्ही सांगू शकता का की हे आपण कसे करू शकतो विचार करा अगदी बरोबर आपण त्रिपदीच्या प्रत्येक पदाला एकपदीने भागू नंतर रद्द करण्याच्या पद्धतीने प्रत्येक पदाचा भागाकार वेगवेगळा मिळवू शकतो अशा तऱ्हेने आपल्याला इष्टकाचितीच्या पायाचे क्षेत्रफळ मिळेल तीन एम वर्ग एन वर्ग अधिक एम एन वजा दोन एन तर आज आपण पाहिले बैजिक राशींच्या भागाकाराशी संबंधित काही उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही सामान्य चुका पाहू